आता शेतकरी बांधवांनो, आज आपण जे ऊसाची कीड व्यवस्थापन याबद्दल एक थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर ऊसामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या किडीचा आपल्याला प्रादुर्भाव नेहमी दिसून येत असतो, ज्यामध्ये खोड किडा असेल, शेंट किडा असेल, किंवा गुलाबी अळी असेल आणि मूळ कुरतडणारी अळी असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे ज्या कीड असते त्याचा प्रादुर्भाव आपल्याला ऊसामध्ये नेहमी दिसून येत असतो. तर याबद्दलच आज आपण एक थोडक्यात माहिती आणि त्याचं नियोजन म्हणजेच कंट्रोल मेजर कशाप्रकारे करावं याबद्दल पण एक थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर चला तर सुरू करूया शेतकरी बांधवांनो. सर्वप्रथम आपण जे स्टेम बोरर म्हणजेच खोडकिडा असतो त्यापासून सुरुवात करूया शेतकरी बांधवांनो. तर हे जे खोडकिडा असतो त्याचा प्रादुर्भाव आपल्याला ऊस लावणीपासून मोठ्या प्रमाणात दिसून येतो. ऊस लावणीपासून तर ऊस बांधणीपर्यंत आपल्याला खोडकिड्याचा चांगल्या प्रकारे प्रादुर्भाव दिसून येत असतो शेतकरी बांधवांनो. यामध्ये आपल्याला प्रमुख लक्षणे अशा प्रकारे दिसून येते की ऊसाच्या बुडख्यापाशी छोटे छोटे छिद्र दिसायला लागतात, ऊसाची वाढ कमी होते, कांड्याची साईज कमी होते आणि तसेच कांड्याची जी लांबी आहे ती छोटी राहते. जे आपल्या ऊसाच्या पांगशा म्हणजे खालून जे फुटू आहेत ते जास्त फुटायला लागतात आणि जे पाचट काढल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जी किडीची विष्ठा आपल्याला चांगल्या प्रकारे दिसायला लागते शेतकरी बांधवांनो. तर अशा प्रकारे जे खोडकिडा आहे ऊसामधला त्याचं आपण निरीक्षण करू शकतो आहे आणि त्याच्यावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कंट्रोल मेजर मिळतील. ती मी तुम्हाला एकंदरीत जे कीड व्यवस्थापन आहे ते कशाप्रकारे करावं याबद्दल एक थोडक्यात शेवटी माहिती देणार आहे शेतकरी बांधवांनो. तर दुसरा जे मुख्य कीड आहे ऊसामधली तर ती आहे शेंट कीड. तर ही जी शेंडकीड ऊसामध्ये काय करते मित्रांनो, तर ऊसाच्या शेंड्यापासूनच आतमध्ये घुसते, ऊसाच्या शेंड्याला छिद्र पाडते आणि तिथूनच आतमध्ये घुसते आणि शेंडा पूर्णपणे खाऊन टाकते. तर यामुळं काय होतं, ऊसाची जी वाढ होणार राहते ती पूर्णपणे थांबून जाते आणि ऊसाला खाली जे कोंब म्हणतो आपण ते कोंब फुटायला लागते आणि ऊसाची साईडनीच ब्रांचिंग व्हायला आपल्याला दिसून येते शेतकरी बांधवांनो. आपण जे फोटोमध्ये पाहू शकता पूर्णपणे शेतकरी बांधवांनो, जर आपल्याला ही शेंडकीडा म्हणजेच शेंडाळी जर सुरुवातीलाच जर ऊसामध्ये लहानपणापासूनच जर दिसत असेल तर ऊसाचे पूर्णपणे जी वाढ आहे ती थांबून जाते. आणि तर आपण जे मेजर तिसरे जे कीड आहे त्याच्याबद्दल एक थोडक्यात माहिती घेऊ शकतो बांधवांनो. तर इंटरनोड बोरर म्हणजे जे ऊसामधले मध्येच ऊस असा कट करून टाकतो आणि जे ऊसाचे दोन तुकडे व्हायला सुरुवात होते, ही इंटरनोड बोरल जे असते शेतकरी बांधवांनो ते ती ऊसाच्या आतमध्ये आपल्याला दिसून येते आणि आपण फोटोमध्ये बघू शकता जर असा पूर्णपणे ऊसाला कट केलेला जातो आणि ऊसाची वाढ थांबून जाते शेतकरी बांधवांनो. तर तिसरी चौथी जी आहे पिंक बोरर म्हणजे गुलाबी आळी. ही गुलाबी जी आळी आहे ती वेगवेगळ्या पिकांमध्ये आपण पाहू शकतो आणि ती पण आपल्याला ऊसाच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे घट आपल्याला आणून देते शेतकरी बांधवांनो. आपण फोटोमध्ये पाहू शकता की कशाप्रकारे दिसते. तर जे पाचवी महत्त्वाची कीड आहे ती म्हणजे मूळ कुरतडणारी आळी शेतकरी बांधवांनो. तर ही जी मूळ कुरतडणारी आळी असते ती आपल्याला ऊसाच्या लागवडीपासून तर ऊसाच्या शेवटपर्यंत आपल्याला पाहायला मिळते शेतकरी बांधवांनो. तर याचे प्रमुख लक्षणे अशा प्रकारे असतात, तर शेंड्याची जी पाने आहेत ती वाळलेली दिसतात आपल्याला, इतर जे खालची पानं आहेत ती पिवळी पडलेली दिसतात आणि ऊस जर आपण थोडाफार जर लोटला तर बुडापासूनच तुटून जातो शेतकरी बांधवांनो. तर जे आपण याचं निरीक्षण कशाप्रकारे करू शकतो, तर जे आपल्याला मुळापाशी पांढऱ्या रंगाची जी आळी आपल्याला दिसून येते म्हणजेच ती आपल्याला जे मूळ कुरतडणारी आळी आहे आपण असं तिला समजू शकतो. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला जे कीड आहेत म्हणजेच आळ्या आहेत ते आपल्याला ऊसामध्ये दिसायला मिळू शकतात आणि त्यांनी खूप ऊसाच्या उत्पादनामध्ये घट होऊ शकते शेतकरी बांधवांनो. तर याचं कंट्रोल म्हणजेच याचं मॅनेजमेंट म्हणजेच नियंत्रण कशाप्रकारे करावं याबद्दल मी तुम्हाला एक थोडक्यात माहिती देतो. शेतकरी बांधवांनो, मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दोन तीन व्हिडिओचे लिंक दिलेले आहे ज्यामध्ये ऊसाचं खत व्यवस्थापन कशाप्रकारे करावं आणि ऊसावर जेवढं तांबेरा रोग येत असतो मेजरली तर त्याचं नियोजन कशाप्रकारे करावं याबद्दल पण एक थोडक्यात माहिती दिली आहे. तर ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर त्यामध्ये काही जैविक कंट्रोल मेजर आहेत आणि काही केमिकल वापरून आपण या अशा प्रकारच्या आळीवरती नियोजन करू शकतो शेतकरी बांधवांनो. तर जैविकचा विचार केला तर आपल्याला ट्रायकोडर्माचे जे कार्ड भेटतात तर ते आपण कार्ड एकरीला आपल्या ऊसाच्या शेतामध्ये लावणे खूप गरजेचं आहे शेतकरी बांधवांनो, जेणेकरून जे आपले जे आळ्या आहेत त्यांच्या अंड्यावरती आपल्याला खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल मेजर भेटू शकतो. आणि दुसऱ्या गोष्टीचा विचार केला तर केमिकलमध्ये खूप सारे मॉलिक्युल येतात किंवा खूप सारे प्रोडक्ट येतात मार्केटमध्ये, तर त्यामध्ये जे टॉपचे प्रोडक्ट आहेत मार्केटमधले मी तुम्हाला त्याबद्दल एक थोडक्यात माहिती देतो शेतकरी बांधवांनो. तर आपलं FMC कंपनीचं जे कोरेजन आहे ज्यामध्ये की क्लोरेंथ्रिनिप्रोल 18.5% SC फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. तर हे थोडं कॉस्टली जातं शेतकरी बांधवांनो, पण याचा आपण एकरी 120 ते 140 मिली वापर करू शकतो आहे आणि आपण याला ड्रीप जर असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे शेतकरी बांधवांनो. तर आपण याला ड्रीपद्वारे सोडू शकतो आहे आणि तसेच जर
आपला दंड असेल, म्हणजे आपण सरळ सरळ डायरेक्ट पाणी देत असेल ऊसाला, तर आपण त्या दंडामध्ये सलाईनमध्ये सलाईनद्वारे थोडं 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 टिप टिप करून असं आपण पूर्ण एकराला पुरल या हिशोबाने आपण 120 मिली ते 140 मिली पर एकरसाठी सोडू शकतो शेतकरी बांधवांना. आणि दुसरं महत्त्वाचं आपला प्रोडक्ट म्हणजे आपलं घारडा केमिकलचं एक पुलिस म्हणून येतं शेतकरी बांधवांना, ज्यामध्ये फिप्रोनिल 40% आणि इमिडाक्लोप्रिड 40% आहे. आता फिप्रोनिलनी पण सुद्धा आपले जे आळायवर्गीय कीड असती ती चांगल्या प्रकारे कंट्रोल होताना आपल्याला पाहू शकतो. आणि तसेच त्यामध्ये इमिडाक्लोप्रिड असल्यामुळं जे दुसरे जे रस शोषण करणारे कीड आहेत त्यावरती खूप चांगल्या प्रकारे आपल्याला कंट्रोल मेजर करता येऊ शकते शेतकरी बांधवांना. तर फिप्रोनिल अजून काही ग्रॅन्युअल फॉर्म्युलेशनमध्ये पण भेटतं आपल्याला, क्रिस्टल कंपनीचं आय थिंक काहीतरी 5% ग्रॅन्युअल फॉर्म्युलेशनमध्ये पण आपल्याला वेगवेगळ्या कंपन्यांचं पाहायला भेटतं. तर ते सुद्धा आपण खतामध्ये मिक्स करून एकरी त्याचा आता पर्सेंटेजनुसार जो डोस असतो त्याच्याप्रमाणे आपण एकरी घेऊ शकतो इथे. तर फिप्रोनिल जे आहे ते ग्रॅन्युअल फॉर्म्युलेशनमध्ये पण घेऊ शकतो, आणि हे जे घारडाचं आहे ते आपण ते पण पावडर फॉर्म्युलेशनमध्ये जाय वाटतं आहे, पण ते आपण दंडाद्वारे पण पाण्यामध्ये पंपमध्ये मिक्स करून सोडू शकतो किंवा ड्रिपनी सोडू शकतो. तर अशा प्रकारचे आपण एकंदरीत सर्व कीड व्यवस्थापन ऊसाचं करू शकतो, ज्यामध्ये आपण कोरेजन आणि जे घारडाचं पुलिस आहे त्याचा वापर करून चांगल्या प्रकारे आपण जे कीड व्यवस्थापन आहे ते करू शकतो. जर आपण अर्ली स्टेज म्हणजे लवकरात लवकर जर ज्या या आळीवरती जर कंट्रोल केलं तर आपल्याला त्यांचे जे जनरेशन असते पुढच्या म्हणजे जे रिप्रोडक्शन होत असतं ते पूर्णपणे थांबन आणि आपलं जे ऊसाचं जे उत्पन्नामध्ये जी घट होणार आहे ती होणार नाही शेतकरी बांधवांना. तर अशा प्रकारे जे आपण ऊसाचं कीड व्यवस्थापन आहे ते खूप चांगल्या प्रकारे मी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका शेतकरी बांधवांना. अशाच वेगवेगळ्या प्रकारचे मी काही व्हिडिओ बनवलेले आहेत, खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे लिंक दिलेले आहेत, त्याबद्दलही तुम्ही जर हे व्हिडिओ आवडला असेल तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा. तर धन्यवाद शेतकरी बांधवांना माझा पूर्ण व्हिडिओ पाहिला.